लाडक्या गणरायाचे स्वागत अगदी धूमधडाक्यात केले जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत बाप्पाची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीचे मोठे संकट उभे असल्याने अनेकांना गणेश मूर्ती घेणे देखील अवघड आहे. अशात अवघ्या 1 रुपयात बाप्पाची गणेश मूर्ती मिळत असल्याने आनंदाला पारावर उरणार नाही हे मात्र निश्चित. इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे घरात श्रींची मूर्ती स्थापना करू शकत नाही. कोरोना महामारीमुळे बहुतेक कुटुंबाला 2 वेळचे जेवण मिळत नाही. अशा बिकट प्रसंगी ते गणेशाची मूर्ती कशी घेऊ शकतील? अशा लोकांना 1 रुपया घेऊन गणरायाची मूर्ती देऊन त्यांना आनंदात सहभागी कसे होता येईल याचा प्रयत्न गणेश भक्त तथा जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांनी केला आहे. आज गणेश चतुर्थी प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले पाहिजे या धार्मिक भावनेने गावित परिवार व मित्र परिवाराने गणपतीची मूर्ती फक्त 1 रुपयात देण्याचा संकल्प केलाय. कोरोनामुळे यावर्षी सर्व गणेश मंडळांना गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. कोरोना आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांनी तालुक्यात 511 गणेश मूर्ती फक्त 1 रुपयात भक्तांना दिली. गणेश मूर्ती देण्याची सुरुवात खांडबारा गावापासून केली आहे. जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या या उपक्रमाने गणेश भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सदर उपक्रम पहिल्यांदाच भरत गावित यांच्या कल्पकतेतून राबविण्यात आला. कोरोना काळात भरत गावित यांनी गरजूंना जेवणाची व्यवस्था, मालेगाव काढ्याचे पाकिट वाटप व आता श्री गणेशाची मूर्तीचे वाटप करीत आहेत. या उपक्रमात भाजपचे नगरसेवक महेंद्र दुसाने, धनंजय गावित, राजू गावित, मित्र परिवार सहभागी असून ग्रामीण भागातील विसरवाडीत मूर्तीचे वाटप होत आहे. या उपक्रमाने गणेश उत्सवात गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. 22 तारखेला गणपती उत्सव, गणेश उत्सव, गणरायाचे आगमन हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशातच नव्हे, जगामध्ये या गणरायाचं आगमन होत आहे. आणि गणरायाचं आगमन होत असताना विघ्नहर्ता ज्याचं नाव आहे, म्हणजे येणारं जे पण विघ्न आहे ते सगळं विघ्न हा दूर करणारा गणेश रायाचं आगमन आणि त्याची आगमनाची चाहूल लागलेली आहे. सर्व लहान थोर मोठे बालगोपाळ त्याच्या तयारीला लागलेले आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की अनेक गणेश उत्सव झालेत, त्या गणेश उत्सवांमध्ये आपण धूमधडाका बघितला, वाजे शहनाई ढोल ताशे याचा गजर आपण बघितला असेल. मूर्त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे लहान मूर्तींपासून मोठ्या मूर्त्या, कमीत कमी 15-15, 20-20, 25-25 फुटाच्या मूर्त्या आपण बघितल्या असतील. पण या 2020 साली कुठंतरी याला सगळ्या गोष्टींना कुठंतरी आळा बसला. प्रशासनाने नियम घातले की 4 फुटाच्या वरती मूर्तीची उंची ही असू नये. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे, या देशातच नव्हे जगामध्ये कोरोनाचं सावट हे सगळीकडं पसरलेलं असताना जेव्हा गणरायाचं आगमन होणार आहे तर नक्कीच आम्हाला विश्वास आहे, आम्हीसुद्धा एक गणेश भक्त आहोत आणि या देशातनं नव्हे या जगातनं या कोरोनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.